चंद्रपुर लोकसभा क्षेत्र के महायुति के उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार की अशोभनीय टिप्पणी के खिलाफ शहर में कार्यवाही की है। महिला कांग्रेस कमेटी की ओर से आज 10 तारीख को हिंगनघाट के उपविभाग के अधिकारी शिल्पा सोनाली को एक ज्ञापन दिया गया। इस वक्त उपस्थित महिलाओं ने नाराजगी जाहिर करते हुए उन्होंने सुधीर मुनगंटीवार के खिलाफ नारे लगाए। महिला कांग्रेस के रागिनी शिंदे के नेतृत्व में आज ज्ञापन दिया गया और इस वक्त पुलिस स्टेशन हिंगनघाट में भी एक ज्ञापन देकर कार्यवाही की मांग की गई। भाई बहन के पवित्र रिश्ते को बदनाम करने वाले अपमानजनक भाषण को लेकर मुनगंटीवार के खिलाफ कार्यवाही की मांग की गई। इस अवसर पर बड़ी संख्या में महिला कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थी। थोडीशी लाज वाटली नाही का? तिथे हजारोच्या संख्येने महिला बसलेल्या होत्या, माझ्या भगिनी बसलेल्या होत्या, पण त्यांच्या सोबत असे घाणेरडे शब्द बोलताना त्याच्या तोंडातून काही विचारलं नाही का त्यांना? आज आम्ही जरी ते विरोधी पक्ष नेते असाल तरी आम्ही मुनगंटीवार सुधीर भाऊ मुनगंटीवार अशा इज्जतीने त्यांना बोलत होतो, पण आज त्यांना सुधीर भाऊ म्हणायची आम्हाला थोडी विचित्र वाटते, लाज येते। कोण्या शब्दात बोलाव या व्यक्तीला? तुम्ही राजकारण करा, पण एकदा घाणेरडा इतक्या पद्धतीचं राजकारण करू नका, का तिथं बहीण भावाच्या नात्याला तुम्ही काळीमा फासणार आहे। हे बहीण भावाचं नातं एवढं पवित्र नातं आहे, तुमच्याही घरी बहीण असेल, पण तुमची जीभ कशी काय सांभाळू शकली नाही मला हे म्हणायचं आहे। याच्यासाठी आम्ही आज SDO मॅडमला निवेदन दिलं आहे आणि आम्ही मागणी केली आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि यांची उमेदवारी रद्द करा, अशी आमची काँग्रेस तर्फे आणि त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावं घेऊन म्हटलं आहे, काँग्रेसच्या लोकांना विचारून म्हटलं आहे। आणि वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत, त्या एक महिला आहे प्रतिभाताई धानोरकर। आता ह्या BJP वाल्यांच्या पायाच्या खालती वाळू घसरलेली आहे, हे घाबरून राहिले आहे, त्यांना असं वाटत आहे की आता आमचा आम्ही हरून राहिलो, म्हणून हे अशा घाणेरड्या प्रकारचे उपद्रवी शब्द वापरू असे कृत्य करू हे काही साध्य होणार नाही। महिला भगिनी तुम्हाला साथ देणार नाही। माझी जनतेला एवढीच विनंती आहे, महाराष्ट्रातल्या महिलांना देशातल्या महिलांना एवढीच विनंती आहे का, जर हे BJP सरकार 2024 मध्ये जर आलं तर हे आपल्या महिलांना मणिपूर सारखी का नग्न धिंड काढणार का या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राला काळीमा फासणार हे मुनगंटीवारांचं वक्तव्य आहे। NBC News के लिए हिंगनघाट से रवि येनरकर की रिपोर्ट।